विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट 2 मधील मागणी म्हणजे काय, या मागणीचा नियम, मागणीचा विस्तार म्हणजे काय, संकोच म्हणजे काय, वृद्धी म्हणजे काय, ह्रास म्हणजे काय, त्यामध्ये कोणत्या प्रकारचा फरक असतो, त्यानंतर पुरवठा म्हणजे काय, साठा म्हणजे काय, त्यामध्ये कोणत्या प्रकारचा फरक असतो आणि पुरवठा नियम यासंबंधीचं सविस्तर वर्णन आपण युनिट 2 मध्ये केलं होतं. आज आपण युनिट 2 मधील जे नवीन प्रकरण आहे, मागणीची लवचिकता, हे आपण अभ्यासणार आहोत. मागणीची लवचिकता, मागणीची लवचिकता आपण पाहिलं की वस्तूच्या किंमत निश्चितीमध्ये मागणीचा नियम फार महत्त्वाचा मानला जातो. मागणीच्या नियमात किमतीचा आणि मागणीचा संबंध स्पष्ट केला जातो. कमी किमतीला जास्त मागणी होते, जास्त किमतीला कमी मागणी होते. मागणी किमतीच्या उलट दिशेने बदलते. परंतु कमी किमतीला मागणी का जास्त होते किंवा किंमत वाढली तर मागणी का बरं कमी होते, याचं स्पष्टीकरण मागणीचा नियम देऊ शकत नाही आणि म्हणून मागणीच्या लवचिकतेचा अभ्यास करावा लागतो. मागणीच्या नियमामध्ये किमतीचा आणि मागणीचा संबंध स्पष्ट केला जातो. कमी किमतीला जास्त मागणी होते, जास्त किमतीला कमी मागणी होते. मागणी किमतीच्या उलट दिशेने बदलते. परंतु कमी किमतीला जास्त मागणी का होते किंवा जास्त किमतीला कमी मागणी का होते, कमी किमतीला जास्त मागणी का होते, तर किंमत वाढल्यानंतर मागणी का बरं कमी होते, याचं स्पष्टीकरण मागणीचे नियम देऊ शकत नाही आणि म्हणून मागणीच्या लवचिकतेचा अभ्यास करावा लागतो. या ठिकाणी मागणीची लवचिकता म्हणजे बदल, लवचिकता म्हणजे बदल होणे. जसं रबर आहे, रबर आपण ताणतो, रबर आपण ताणू शकतो, म्हणजे लवचिक आहे. पण एखादं लाकूड आहे, एखादी लोखंड आहे, त्या लोखंडाला आपण ताणू शकत नाही, लाकडाला ताणू शकत नाही, म्हणजे ताठर आहे, म्हणजे कठीण आहे. म्हणजे रबर हा लवचिक आहे आणि लाकूड मात्र लवचिक नाही आहे, अलवचिक आहे. म्हणजे लवचिकता काय म्हणता येईल आपल्याला, लवचिकता म्हणजे सर्वसाधारणपासून म्हणता येईल की वस्तू आणि एखाद्या वस्तूमध्ये आकुंचन आणि प्रसरण पावण्या क्षमता म्हणजे लवचिकता. काय म्हणता येईल साधारणपणे, लवचिकता म्हणजे वस्तूमधील संकोच आणि विस्तार. लवचिकता म्हणजे वस्तूमधील संकोच आणि विस्तार पावण्याची क्षमता होय. काय म्हणता येईल लवचिकता म्हणजे वस्तूमधील संकोच आणि विस्तार पावण्याची क्षमता होय. रबर हा लवचिक आहे, तो ताणला जातो, लाकूड ताणला जात नाही. म्हणजे लवचिकता म्हणजे वस्तूमधील संकोच आणि विस्तार पावण्याची क्षमता होय. या ठिकाणी वस्तूच्या मागणीवर अनेक घटकाचा परिणाम होतो. वस्तूच्या किमतीचा परिणाम होतो, उत्पन्नाचाही परिणाम होतो, पर्याय वस्तूच्या किमतीचा परिणाम होतो, पूरक वस्तूच्या किमतीचा परिणाम. अशा प्रकारे वस्तूच्या मागणीवर वस्तूच्या किमतीचा परिणाम होतो, उत्पन्नाचाही परिणाम होतो, पर्याय वस्तूच्या किमतीचा परिणाम होतो आणि पूरक, अशा प्रकारे अनेक घटकांचा या मागणीवर परिणाम होतो. म्हणून मागणीच्या लवचिकतेचे चार प्रकार पडतात. किती मागणीच्या लवचिकतेचे प्रकार सांगा. नंबर एक, किंमत लवचिकता. पहिला प्रकार आहे किंमत लवचिकता. नंबर दुसरा प्रकार आहे उत्पन्न लवचिकता. तिसरा प्रकार आहे प्रतिस्थापन लवचिकता. आणि चौथा प्रकार आहे तिरकस लवचिकता. मागणीच्या लवचिकतेचे चार प्रकार आहेत. नंबर एक किंमत लवचिकता, दुसरा आहे उत्पन्न लवचिकता, प्रतिस्थापन लवचिकता आणि तिरकस लवचिकता. अशा प्रकारे या विविध घटकाचा त्या मागणीवर परिणाम होतो आणि त्यामुळे परीक्षेमध्ये समजा
किंमत लवचिकता, उत्पन्न लवचिकता, प्रतिसाद लवचिकता म्हणजे मागणीच्या लवचे प्रकार सांगणं. हे चार प्रकार आहेत. या चार प्रकारापैकी पहिला प्रकार आहे किंमत लवचिकता. पहिला जो प्रकार आहे तो आहे किंमत लवचिकता. नंबर एक किंमत लवचिकता वस्तूच्या मागणीवर जास्त करून प्रभाव हा किमतीचा पडतो. काय होतो, वस्तूच्या मागणीवर जास्तीत जास्त प्रभाव किमतीचा पडतो आणि म्हणून त्याला किंमत लवचिकता असे म्हणतात. या किमतीचा वस्तूच्या मागणीवर परिणाम होतो, पण सर्वच वस्तूच्या मागणीवर किमतीचा सारखाच प्रभाव पडत नाही. काही वस्तू जास्त प्रभाव पडतो, काही कमी पडतो. त्यामुळे या किंमत लवचिकतेसुद्धा चार पाच प्रकार पडतात. पूर्णपणे लवचिक, पूर्णपणे अलवचिक, जास्त लवचिक, कमी लवचिक, एकक लवचिकचे पाच प्रकार पडतात. पण किंमत लवचिकता म्हणजे काय सर्वांना म्हणजे किंमत लवचिकता आणि मागणीची लवचिकता हे जसे शब्द हे दोन जवळपास समानार्थाने वापरले जातात. कारण वस्तूच्या मागणीवर किमतीचाच जास्त प्रभाव पडतो म्हणून मागणीची लवचिकता आणि काही किंमत लवचिकता एकाच अर्थाने काही लोकांनी वापरलेलं आहे. पण किंमत लवचिकता म्हणजे मागणीतील शेकडा बदलाचे, किंमत लवचिकता म्हणजे मागणीतील शेकडा बदलाचे किमतीतील शेकडा बदलाशी असलेले प्रमाण म्हणजे किंमत लवचिकता होय. मागणीतील शेकडा बदलाचे किंमत लवचिकता म्हणजे मागणीतील शेकडा बदलाचे किमतीतील शेकडा बदलाचे किमतीतील किमतीतील शेकडा बदलाशी असलेले प्रमाण म्हणजे किंमत लवचिकता होय. किंमत लवचिकता म्हणजे मागणीतील शेकडा बदलाचे किमतीतील शेकडा बदलाचे असलेले प्रमाण म्हणजे किंमत लवचिकता होय. अशा प्रकारे या किंमत लवचिकता या संबंधीच्यानंतर मागणीची लवचिक किंमत काढण्यासाठी खालील सूत्र वापरता येते. हे सूत्र आपण म्हणतो मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीची किंमत लवचिकता मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल मागणीतील शेकडा बदल मागणीतील शेकडा बदल भागीला गॉपॉन किमतीतील शेकडा बदल मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल सूत्र आहे. उदाहरणात समजा किमतीमध्ये 10% बदल झाला. त्यामुळे मागणीत 20% बदलत असेल 20% बदल होत असेल तर किमतीत 10% बदल झाला त्यामुळे मागणीत 20% बदल असेल. आपलं सूत्र आहे मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागीला किमती शेकडा बदल. आपलं सूत्र आहे मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागीला किमती शेकडा बदल. म्हणून मागणीची किंमत लवचिकता मागणी किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल आहे 20%, किमती शेकडा बदल आहे 10%. म्हणून 20/10 म्हणजे 2 उत्तर 2 किती आलं 2 मागणीची लवचिकता 2 आली. मागणीची किंमत लवचिकता बरोबर 2 एकापेक्षा जास्त काय मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त आहे. अशा प्रकारे किंमत लवचिकता म्हणजे काय, मागणीतील शेकडा बदलाचे किमतीतील शेकडा बदलाशी असलेले प्रमाण म्हणजे मागणीची किंमत लवचिकता होय. म्हणून सूत्र आहे मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल. म्हणून मागणीची किंमत लवचिकता बरोबर 20% / 10% 2 आलं. मागणी किंमत लवचिकता 2 आहे म्हणजे लवचिकता ही एकापेक्षा
जास्त आहे अशा प्रकारे माती न जिता शून्य आहे शून्यपेक्षा जास्त आहे की अनंत आहे की एक आहे हे सर्व इथे सांगता येते अशा प्रकारे या वस्तूच्या किमतीचा वस्तूच्या मागणीवर सर्वच मागणीवर सारखा प्रभाव पडत नाही तर काही ठिकाणी जास्त प्रभाव पडतो काही ठिकाणी कमी प्रभाव पडतो अशा प्रकारे किमतीचा मागणीवर जो प्रभाव आहे तो कमी जास्त पडतो म्हणून या किंमत लवचिकतेचे पाच प्रकार पडतात किती प्रकार पडतात पाच प्रकार परीक्षेमध्ये तुम्हाला किंमत लवचिकतेचे प्रकार सांगा किंमत लवचिकतेचे प्रकार सांगा असा प्रश्न जायचा मागणीच्या लवचिक प्रकार वेगळे उत्पन्न लवचिकता किंमत लवचिकता प्रतिसमन लवचिक तिरकस लवचिक हे वेगळे पण किंमत लवचिक प्रकार जर विचारले मागणीच्या किंमत लवचिक प्रकार सांगा तर ते आहे पूर्णपणे लवचिक पूर्णपणे अलवचिक जास्त लवचिक कमी लवचिक आणि एकक लवचिक हे पाच प्रकार आहेत किंमत लवचिकतेचे प्रकार परीक्षेमध्ये विचारले तर ते लिहिले किंमत लवचिकतेचे प्रकार किंमत लवचिकतेचे किंमत लवचिकतेचे प्रकार किंमत लवचिकतेचे प्रकार आहे पाच प्रकार आहे एक दोन तीन चार आणि पाच किंमत लवचिक पाच प्रकार आहे पूर्णपणे लवचिक पूर्णपणे लवचिक पूर्णपणे लवचिक किंवा परिपूर्ण लवचिक पूर्णपणे लवचिक पूर्णपणे अलवचिक पूर्णपणे अलवचिक पूर्णपणे लवचिक पूर्णपणे अलवचिक जास्त लवचिक जास्त लवचिक कमी लवचिक कमी लवचिक आणि एकक लवचिक एकक लवचिक किंमत लवचिकचे पाच प्रकार आहेत नंबर एक पूर्णपणे लवचिक नंबर दोन पूर्णपणे अलवचिक जास्त लवचिक कमी लवचिक आणि तर लवचिक पूर्ण लवचिक म्हणजे लवचिकता लवचिकता ही अनंत आहे लवचिकता ही लवचिकता लवचिकता अनंत लवचिकता अनंत आहे लवचिकता अनंत आहे लवचिकता अनंत आहे लवचिकता लवचिकता अनंत आहे लवचिकता बरोबर अनंत लवचिकता अनंत आहे लवचिकता बरोबर शून्य लवचिकता म्हणजे शून्य लवचिकता बरोबर शून्य हे लवचिकता अनंत आहे लवचिकता शून्य आहे जास्त लवचिकता एकापेक्षा जास्त आहे लवचिकता इकडे अनंत आहे इकडे शून्य आहे अलवचिक म्हणजे जास्त म्हणजे एकापेक्षा जास्त आहे लवचिकता एकापेक्षा जास्त आहे लवचिकता एकापेक्षा कमी म्हणजे एकापेक्षा कमी आहे म्हणजे एक मोठा लवचिकता एकापेक्षा कमी लवचिकता बरोबर एक लवचिकता एका बरोबर आहे लवचिकता अनंत आहे लवचिकता शून्य आहे लवचिकता एकापेक्षा जास्त आहे लवचिकता एका कमी आहे आणि एक लवचिकता एका बरोबर आहे अशा प्रकारे लवचिकतेचे पाच प्रकार आहे या पाच प्रकारापैकी आपण पहिला प्रकार आहे पूर्णपणे लवचिक मागणी या लवचिकतेचे जे प्रकार आहे ते पाच प्रकार आहे त्यामध्ये नंबर एक पूर्णपणे लवचिक मागणी होतो पूर्णपणे लवचिक पूर्णपणे लवचिक मागणी पूर्णपणे लवचिक मागणी लवचिकता लवचिकता बरोबर अनंत अनंत लवचिकता बरोबर अनंत आहे पूर्णपणे लवचिक मागणी पूर्णपणे लवचिक मागणी जेव्हा वस्तूच्या किमतीत थोडा बदल होतो जेव्हा वस्तूच्या किमतीत थोडा बदल होतो तो बदल देखील जाणवत देखील नाही जेव्हा वस्तूच्या किमतीत थोडा म्हणजे अल्प बदल होतो हा बदल जाणवत देखील नाही परंतु मागणीत मात्र मोठ्या प्रमाणावर बदल होतो तेव्हा त्या प्रकाराला पूर्णपणे लवचिक मागणी असे म्हणतात तेव्हा त्या प्रकाराला पूर्णपणे लवचिक मागणी असे म्हणतात काय म्हटलं मी जेव्हा वस्तूच्या किमतीत थोडा बदल होतो बदल हा अल्प होतो तो जाणवत देखील नाही परंतु मागणीत मात्र मोठ्या प्रमाणावर बदल होतो तेव्हा त्या प्रकाराला पूर्णपणे लवचिक मागणी म्हणतात या पूर्णपणे लवचिक मागणीचा वक्र आडव्या अक्षाला समांतर असतो पूर्णपणे लवचिक मागणी वक्र आडव्या अक्षाला समांतर असतो ती लवचिकता ही जास्त असते हे आकृतीतून लक्षात येते म्हणजे आपण इकडे लिहिली समजा व्याख्या लिहिली
जेव्हा वस्तूच्या किमतीत थोडा बदल होतो किंवा अल्प बदल होतो, मागणीत मात्र मोठ्या प्रमाणात बदल होतो, तेव्हा त्या प्रकाराला पूर्णपणे लवची मागणी म्हणतात. हे खाली आकृती लक्षात येईल. वस्तूची मागणी म्हणजे वस्तूची किंमत, वस्तूची मागणी वस्तूची किंमत डी डी हा मागणीचा वक्र आहे. या ठिकाणी डी सी हा डी 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 हा मागणीचा वक्र आहे. वरील आकृतीच्या या आकृतीच्या आडव्या अक्षावर ओ एक्स आडव्या अक्षावर वस्तूची मागणी दर्शविली आहे. ओ वाय उभ्या अक्षावर वस्तूची किंमत दर्शविली आहे. डी 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 हा मागणीचा वक्र आहे. डी डी हा मागणीचा वक्र आहे. तो आडव्या अक्षाला समांतर आहे. तो आडव्या अक्षाला समांतर आहे. वस्तूची किंमत ओ डी एवढी असताना, वस्तूची किंमत ओ डी एवढी असताना सुरुवातीला मागणी ओ एवढी आहे बरोबर. नंतर किंमत तेवढीच आहे. ओ डी एवढीच किंमत आहे. मागणी मात्र या ठिकाणी वाढली. मी सुरुवातीला किंमत ओ डी एवढी होती. आता किंमत एवढीच आहे. म्हणजे सुरुवातीला मागणी पहिले ओ एवढी होती, नंतर मागणी वाढत गेली. अशा प्रकारे आपण जोडत गेले. या ठिकाणी आणखी इकडे सी किंवा इथे जी नाव दिलं, इथे नाव दिलं, मग अशा प्रकारे इकडे मागणी वाढत जाते. म्हणजे मागणीला काही अंतर नाही आहे. म्हणजे मागणी वाढत जाते. म्हणून हा ठिकाणी मागणीची लवचिकता ही अनंत आहे. मागणी लवचिकता अनंत आहे. म्हणून हा याला पूर्णपणे लवचिक मागणी वक्र आहे. पूर्णपणे लवचिक मागणी वक्र, पूर्णपणे लवचिक मागणी वक्र, पूर्णपणे लवचिक मागणी वक्र, पूर्णपणे लवचिक मागणी वक्र हा आडव्या अक्षाला समांतर असतो. वस्तूची किंमत ओ डी एवढी आहे तेव्हा सुरुवातीला ओ पी ओ एवढी किंमत मागणी आहे. वस्तू किंमत ओ डी एवढी असताना मागणी ओ एवढी आहे. नंतर ए पासून बी पर्यंत मागणी वाढली. अशा प्रकारे इकडे मागणी वाढत जाते. किंमत मात्र स्थिर आहे. किंमत मात्र स्थिर आहे. मागणी मात्र वाढत जाते. म्हणजे किमतीमध्ये फारसा बदल झालेला नाही, तो जाणवतही नाही आहे, पण मागणी मात्र वाढत जाते. आणि म्हणून त्याला पूर्णपणे लवचिक मागणी म्हणतात. की लवचिक मागणी हे अनंत आहे. मागणी ज्या अनंत आहे आपण लागलं आहे. मागणीची लवचिकता अनंत आहे. म्हणजे अंत नाही अशी बदलत जाते. पण हा जो प्रकार आहे, हा प्रकार वास्तविकमध्ये दैनंदिन जीवनामध्ये दिसून येत नाही. हा अवास्तविक वाटतो. परंतु या ठिकाणी हा जो प्रकार आहे, हा आपण अभ्यासला अशा प्रकारे वस्तूची किंमत थोडी जरी बदलली, किंमत बदलली आणि बदल झाला तरी तो जाणवत नाही, परंतु मागणीत मात्र मोठ्या प्रमाणात होतो. म्हणून त्याला पूर्णपणे लवचिक मागणी म्हणतात. ही व्याख्या लिहिली. आणि ही आकृती, आकृतीची आडव्या अक्षावर मागणी आहे, उभ्या अक्षावर किंमत आहे. डी डी पूर्णपणे लवचिक मागणी वक्र आहे. तो आडव्या अक्षाला समांतर आहे. याचा अर्थ असा की वस्तूची किंमत कोणती एवढी होती, नंतरही किंमत तेवढीच आहे, मागणी मात्र वाढत जाते. अशा प्रकारे किंमतीत बदल झाला नाही तरी मागणीत मात्र मोठ्या प्रमाणात बदल होतो. म्हणून त्याला पूर्णपणे लवचिक मागणी म्हणतात. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे पूर्णपणे अलवचिक, पूर्णपणे अलवचिक अलवचिक मागणी. पूर्णपणे अलवचिक मागणी म्हणजे लवचिकता, लवचिकता बरोबर शून्य, लवचिकता बरोबर शून्य. पूर्णपणे पूर्णपणे अलवचिक लवचिकता काही नाही, शून्य. वस्तूची किंमत किती बदलली, वस्तूची किंमत किती बदलली, कमी झाली किंवा जास्त आली, परंतु मात्र मागणीत मात्र काही बदल होत नाही. वस्तूची किंमत कमी जास्त किती झाली, म्हणजे वस्तूची किंमत किती बदलली, तरी मात्र मागणीत मुळीच बदल होत नाही, म्हणजे अलवचिक होते. म्हणून त्याला पूर्णपणे अलवचिक मागणी म्हणतात. हा सुद्धा प्रकार दिसून येत नाही. हा पूर्णपणे अलवचिक मागणी वक्र आकृती दर्शवल्यापर्यंत उभ्या अक्षाला समांतर आहे. उभ्या अक्षाला समांतर आहे म्हणजे इथे लक्षात घ्यायचं आहे. जेव्हा वस्तूच्या किमतीत, जेव्हा वस्तूच्या किमतीत कितीही बदल झाला, म्हणजे वस्तू किंमत कमी झाली किंवा जास्त झाली, तरी मात्र मागणीत मुळीच बदल होत नाही. म्हणून त्या प्रकाराला पूर्णपणे अलवचिक मागणी म्हणतात. पूर्णपणे अलवचिक मागणी वक्र आकृतीत दर्शवल्यानंतर उभ्या अक्षाला समांतर आहे. या ठिकाणी आपण आकृती काढू शकतो. ओ एक्स इकडे ओ वाय इकडे मागणी इकडे किंमत, किंमत मागणी. डी डी हा वक्र आहे. या ठिकाणी किंमत
पी होती पी वन, पी पी वन ए बी पूर्णपणे अलौकिक मागणी वक्र, पूर्णपणे अलौकिक मागणी वक्र। आकृतीच्या आडव्या अक्षावर मागणी दर्शविली आहे, उभ्या अक्षावर किंमत आहे, डी डी हा मागणीचा वक्र आहे, तो उभ्या अक्षाला समांतर आहे, याचा अर्थ असा की मागणीत मुळीच बदल होत नाही। वस्तूची किंमत ओपी एवढी होती, वस्तू किंमत ओपी एवढी होती तेव्हा मागणी ओडी एवढीच होती, किंमत पी पासून पी वरपर्यंत वाढली, किंमत पी पासून वाढली तरी मागणी मात्र ओडी एवढीच आहे, म्हणजे हे जे अंतर आहे अंतर सारखंच आहे, हे आणखी मला किंमत वाढत गेली समजा या ठिकाणी पी टू, तरी मागणी मात्र हे तेवढीच राहील। अशा प्रकारे किंमत, अशा प्रकारे किंमत किती बदलली, कमी झाली का जास्त आली, तरी मात्र मागणी मुळीच बदलत नाही, म्हणजे मागणी अलौकिक असते, म्हणून त्या प्रकाराला पूर्णपणे अलौकिक मागणीचे म्हणतात। अशा प्रकारे पूर्णपणे लौकिक मागणी, पूर्णपणे अलौकिक मागणी हे दोन्ही प्रकार अभ्यासल्यानंतर बाकीचे जे तीन प्रकार आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू।